اوكي سلام काय चालू झालं आपलं रेशोमधला प्रॅक्टिस सेट 4.1 काय झालंय क्वेश्चन नंबर 1 फ्रॉम द फॉलोइंग पेयर्स ऑफ नंबर्स फाइंड द रिड्यूस्ड फॉर्म रिड्यूस्ड फॉर्म म्हणजे काय सिंपलेस्ट फॉर्म ऑफ फर्स्ट नंबर टू द अनदर काय की तुम्हाला दोन संख्या दिल्या त्या दोन संख्यांचा रेशो म्हणजे काय सगळ्यात सिंपलेस्ट फॉर्म पडकून काढायचा आहे ठीक आहे बघा पहिला प्रश्न काय दिला आपला 72/6 प्रैक्टिस सेट 4.1 ठीक आहे आता किती क्वेश्चन नंबर 1 मध्ये आता क्वेश्चन नंबर 1 मधला पहिला किती लाय 72/60 दोन भागात 36 किती 36 किती 30 36 30 दोन भागात 15 आणि 18 ओके ना आता इथे 18 आहे इथे 15 आहे आता 18 ला 2 ने भाग जातोय 150 ला 3 ने भाग जात 2 ने भाग जात नाही या दोघाला पण 3 ने भाग जातोय 3 × 7 = 18 3 × 5 = 15 समजलं ठीक आहे आता अशी संख्या कुठलीच नाही की जर 6 ला पण भाग झाली नाही ना 5 ला पण जाईल हे काय मासा सगळ्यात सिंपलेस्ट फॉर्म म्हणजे रिड्यूस्ड फॉर्म सेकंड 38/57 आता 38 ठीक आहे म्हणजे 38 आणि 57 या दोन्ही पण साईड कुठे आहेत म्हणजे पडतात 19/4 पडत आहे बरोबर का इथे काय होणार मग 38/57 19 × 38 19 × 3 = 17 काय आलं 2/3 तिसरं काय दिलंय 52/78 इथं काय होणार मग 52/78 दोन्ही भागात 2 × 4 एक शिल्लक राहिला 2 × 12 इथे किती 14 78 आहे ते 28 आहे 78 आहे काय होणार 2 × 3 = 6 2 × 7 = 18 बरोबर का 50 हां सॉरी हा इथे काय होणार आहे 2 × 3 = 6 2 × 9 = 18 26 आला आणि 39 आला आता हे दोन्ही पण कोणते पाड्यात आहेत 13/4 पाड्यात 13 × 2 = 20 13 × 3 = 39 2/3 कळलं का संपलं का चला क्वेश्चन नंबर 2 काय दिलंय फाइंड द रिड्यूस्ड फॉर्म ऑफ द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी आता इथे काय दिलंय बघा 700 रुपये आणि 308 रुपये म्हणजे रेशो कोणाचा आहे इथे पण रुपये आहेत तिथे पण रुपये आहेत क्वेश्चन नंबर 2 आता पहिला किती आहे 700 रुपये हां आणि 308 रुपये एवढंच दिलं ठीक आहे दोघाला पण दोन भाग जातोय ठीक आहे 2 × 3 = 6 एक राहिला 2 × 5 = 0 इथं हा 2 × 2 एक शिल्लक राहिला 10 2 × 5 = 10 ठीक आहे 2 × 4 ना किती झालं मग इथं 350 154 परत दोन भाग हां 2 × 2 एक शिल्लक राहिला 15 झाले 2 × 3 = 14 एक शिल्लक राहिला 10 2 × 5 = 10 2 × 3 = 14 एक शिल्लक राहिला 14 2 × 3 = 14 म्हणजे किती आलं 175/77 आता काय करायचं आता हे बघा पुढे नाही जर घरी शिकायला माझा 175/77 म्हणजे 175/77 रुपीज कळते ना समजतंय का दुसरं गणित काय दिले ₹14 आणि 12.14 काय दिले 14 रुपीज दिले बरोबर ना आणि 12 रुपीज 40 पैसे बरोबर ना आता तुम्हाला हे 14 रुपयाला काय करावं लागेल पैशामध्ये कन्वर्ट करावं लागेल आता 14 × 100 काय म्हणतात 1400 पैसे बरोबर का आणि परत 12 रुपये 40 पैसे म्हणजे किती 12.40 रुपये बरोबर ना त्याला काय करायचं गुणले सांगतो एक कळलं नाही तर कसं करायचं ठीक आहे मग काय करायला गुणले किती करा 100 करा 100 ला पण काय होणार
पॉइंट सरकार म्हणजे पॉइंट निघून जाते विद्यालय 1240 पैसे ओके का आता काय करायचं तर पैशाचा आणि पैशाचा रेशो काढायचा कळते का 1400 आपण 1240 काय लक्षणाला शून्य कॅन्सल राहिले किती 140 आणि 124 आता दोन ने भागा बरोबर पैशाचे 14 ते 0 0 पैशाचे 12 2 4 70 आपण 62 मेट्रिक सहा एकशे लग्नाला ते पंचे दहा मेट्रिक सहा एक पे ते किती 35 अपॉन 31 समजतंय कसं आलं वगैरे माझं तिसरा काय दिले 5 लिटर हा दोनशे पन्नास दोनशे 2500 ml बरोबर ना मिलिटर म्हणजे ml हा आता 5 लिटरचं काय करावं लागेल 5 × 1000 कळते का 1 लिटर म्हणजे किती 1000 ml इथे काय होणार मग 5 × 1000 हे काय होणार 5000 ml हे ऑलरेडी किती आहे माझं 2500 ml आता काढा रेशो 5000 अपॉन 2500 शून्य कॅन्सल काय राहिलं 50 अपॉन 25 25 म्हणजे 50 काय उत्तर आलं 2 × 1 म्हणजे 2 × 1 समजते का हे सोपं एवढा अवघड नाही परत चौथं गणित काय दिलंय 3 year 4 months काय दिलंय 3 year 4 months 3 year 4 months आणि 5 year 8 months and 5 year 8 months बरोबर ना आता काय करायचं हे टोटल टोटल मंथ मध्ये टाकायचं आता 3 year म्हणजे किती झालं माझे 36 3 year इज इक्वल टू किती 36 मंथ आणि प्लस हे वरचे 4 मंथ 40 खाली किती येतील माझे 40 मंथ येतील बरोबर ना याचं कसं होईल 5 year म्हणजे 5 year इज इक्वल टू काय ना माझं 12 × 5 = 60 60 मंथ बरोबर ना आणि प्लस वरचे 8 मंथ सारे किती होईल 68 मंथ आता काय करायचं 40 × 68 चा रेशो निघाल बरोबर ना काय होईल तर 2 ने भागला 20 व्यतिरिक्त 2 × 8 20 आपण किती 34 परत काय केलं 2 ने भागला 8 2 × 20 आणि 17 काय झालं 10/17 म्हणजे किती 10/17 समजतंय का चला आता किती पॉइंट आपलं 5 वर बघा 5 पॉइंट काय दिले 3.8 kg हा and 1900 gram म्हणजे ग्रॅम ना gm मध्ये काय असतात ग्रॅम असतात हा पुढे आता काय करायचं मग 3.8 × किती येणार 1000 ठीक आहे बरोबर ना याची गुण किती येतात 3800 3.8 × 1000 नाही करता आलं काय करणार आहे की सांगतो पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप 3.8 × 1000 ठीक आहे परत पुढे काय करायचं 3.8 प्लस तुम्ही 38 आपण 10 देऊ शकता आणि गुणले 1000 आहे असं इज इक्वल टू किती असणार शून्य कॅन्सल 38 गुणले 100 किती येतात 3800 ग्रॅम बरोबर का इकडे किती पहिले माझे 1900 ग्रॅम 1900 ना हां काय होणार आता 3800 चा आणि 1900 ग्रॅम चा काय निघेल रेशो 3800 ग्रॅम आपण 1900 ग्रॅम शून्य दोन शून्य कॅन्सल राहिले किती 38 आपण 19 38 एकोणीस 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 दोन 38 2 × 1 म्हणजेच 2 × 1 समजतंय का सर्व गणित काय दिले बघा 7 मिनिट 20 सेकंड 7 मिनिट हा 20 सेकंड 7 मिनिट and 20 सेकंड हा 5 minutes 6 seconds and 5 minutes 6 seconds 5 minutes and 6 seconds आता काय करावं लागेल 7 मिनिट म्हणजे किती 4
सेकंड म्हणजे किती असते 1 मिनिट किती असते 60 सेकंदचा मग काय करायचं फक्त 7 into 60 बरोबर ना किती येते 420 420 काय येते मोठं होईल काय करा 7 मिनिटा 60 सेकंद केलं किती बघा 20 40 seconds. चला आता काय दिलाय क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय एक्सप्रेस द फॉलोइंग परसेंटेज एज अ रेशियो इन द रिड्यूस्ड फॉर्म ठीक आहे तुम्हाला काय दिलाय परसेंटेज दिलाय म्हणजे एक प्रकारचा रेशियो दिलाय त्याला काय करायचं तुम्हाला रिड्यूस्ड फॉर्म मध्ये द्यायचं आहे क्वेश्चन नंबर तिसरा तर पहिला त्याला पण 5 नंबर जाते ठीक आहे जाते 25 मार्क पण माहिती आहे ठीक आहे पहिला 5 ने गाडवा 5 के 5 आता 5 चा 25 आणि 5 गुणे 10 0 किती आले इथं 15.20 हां 5 3 15 5 4 20 किती आले 3 6 4 सेकंड 44:100 करा दोन ने भाग 4 ठीक आहे 6.25% देत ना म्हणजे नाही संत कसं लिहायचं 6.25 आपण तसे लिहिजे गरज नाही परसेंटेज आता काय असते 100 ने भागला असतो बरोबर ना पण ह्या परसेंट म्हणजे तुला मला काय म्हणतो फक्त हे 6.25 भागिले 100 एवढंच लिहा पहिल्यांदा बरोबर का आता काय करायचं पॉइंट घालवायचा वरचा वरचा पॉइंट घालवायचा काय करावं लागेल 100 करावं लागेल ठीक आहे आता काय होईल आता सर 625 आपण काय होणार इथं 625 खाली पण 100 कोणाचे इथं काय होईल खाली 10000 येते आता काय करा हे 625 हे काय केलं पहिल्यांदा 6.25% म्हणजे काय केलं 6.25 दिलं परसेंटेज म्हणजे खाली काय असणार 100 आता मला हा पॉइंट करायचा आहे वरचा काय करावं लागेल दोन करायचं ना 100 ने गुणले वर 100 ने गुणले की खाली 500 ने गुणावं लागतंय मग काय केलं 100 गुणले 100 10000 6.25 गुणले 100 725 आता 5 ने भागालवा 5 एक 5 एक शिल्लक राहिला 12 5 गुणे 10 5 शिल्लक राहिले 5 3 15 इथं 5 गुणे 10 आणि 3 0 काय असेल 5 6 80 5 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 के 5 3 राहिले 5 7 30 1 upon 16 बरोबर का इवन गेस जाओ समय तब ठीक है हां पुढा चौथं गणित चौथं 52 is to 100 52 is to 52 is to असं केले 100 क्वेश्चन त्या तंत मार फक्त वेगवेगळ्या भाषेत देते आता 52 is to 100 ला मी 52 upon 100 लिहू शकतो हां वेदुने 4 4 किती वेदुने 4 हे सक 12 बरोबर का 2 5 10 2 0 0 समजतं काय करतोय मी हां ठीक आहे 13 इतर 25 बरोबर का 13 is to 25 किती आलं मग 13 is to 25 समजलं हां पुढे काय दिलं असो 0.64% काय दिले 0.64% मग असं करायचं पर्यंत काय करायचं 0.64 upon 100 आता पॉइंट करायचा मग काय करायचं म्हणजे 100 तरी पण काय होणार म्हणजे 100 काय होणार 64 upon 10000 झाला दोन भाग वेत्रिक 6 वेदुने 4 तर 2 5 10 3 0 आयाशे 32 upon 5000 बेक बे बेसक 12 परत बेदुने 4 2 5 10 2 0 आयाशे 16 upon 25 अजून कोणते भाग जाते 28 16 बेक बे बरोबर ना वेदुने 4 एक शिल्लक राहिला 10 2 5 10 0 ला 0 8 तू कटारे केले का सूत्र हां बेचो 8 हां बेसक 12 बेदुने 4 एक राहिला 2 5 10 4 upon 625 घरा डायरेक्ट चार नंबर आता चार एक के चार पर खाली चार एक के चार दोन शिल्लक राहिले 22 चार चोक आपलं चार पंचे 20 पर दोन शिल्लक राहिले किती झालं 25 बरोबर का संपलं पाच जात नाही पुढं संपलं विषय इथं आपलं काय करायचंय रेडिओ सुद्धा फॉर्म रेडिओ शिलायचं आहे ना संपायचं पुढं भाग जात नाही का उत्तर पॉइंट मध्ये येतंय आणि उत्तर पॉइंट नाही चालत नाही उत्तर काय आलं मग 4 upon 625 समजतंय का ओके त्यांचं उत्तर असं आहे ना अजून संपलं का चला क्वेश्चन नंबर 3 पण संपला आता क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन नंबर 4 काय दिलंय 3 पर्सन्स कॅन बिल्ड अ स्मॉल हाऊस इन अ 8 डेज ठीक आहे पर्सन किती आहेत ठीक आहे एक बिन काय करायचे एक घर बांधायचे बरोबर ना क्वेश्चन नंबर किती आहे 4 त्यात मला पर्सन किती दिलेत 3 बरोबर का आणि डेज किती लागले 8 हां टू बिल्ड द सेम हाऊस तेच घर काय करायचे 6 दिवसात बांधायचे हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड आता काय सांगितलं मला काय दिलं मला डेज किती दिले 6 पर्सन काढाय सांगितलं म्हणजे एक्स मानलं बरोबर ना आता बघा काय केलं मी काम तेवढंच आहे काम तेवढंच आहे कामगार काय केले मी कमी केले आता कामगार कमी केल्यावर दिवस जास्त लागतील का कमी लागतील कामगार कमी केल्यावर दिवस काय लागतील जास्त म्हणजे काय करतोय मी एक व्हॅल्यू कमी करतोय दुसरी व्हॅल्यू काय होईल वाढेल म्हणजे डायरेक्ट प्रोपोर्शन आहे इनडायरेक्ट प्रोपोर्शन आहे इनडायरेक्ट म्हणजे इनव्हर्स प्रोपोर्शन आहे इनव्हर्स प्रोपोर्शन म्हणजे काय करायचं समोरासमोर गुणाकार कळलं का उत्तर कसे येते इनव्हर्स म्हणजे काय समोरासमोर गुणाकार इथं काय म्हणलं मग 3 इंटू 8 माझं लेझी वाटत असतं वर्क केलंयचं काय द्यायचं एज एज द नंबर नंबर ऑफ डेज काय होणार डिक्रीजेस बरोबर एज द नंबर ऑफ डेज डिक्रीजेस बरोबर ना द नंबर ऑफ वर्कर किंवा पर्सन द नंबर ऑफ वर्कर्स काय होणार इंक्रीजेस ठीक आहे देअरफोर काय होणार इट इज इनवर्स काय होणार इनवर्स इनवर्स प्रोपोर्शन ओके उत्तराचा ह्यास पाहिजे बघा मला काय म्हणतोय मी आता मन सरी असं घ्यायचं नाही काय नाही ज्या टायमाला टेस्ट घेईल त्या टायमाला असेच उत्तर आली पाहिजेत बरोबर ना
आता काय करणार मग मेन वर्ड पर क्वेश्चन आहे 3 into n is equal to x into 6 therefore काय म्हणत आहे 2 is equal to x into 6 x is equal to काय येणार 84 upon 6 therefore x is equal to 4 x is equal to 6 चो 24 बरोबर का आणि x is equal to काय आहे x काय आहे काय म्हणलो होतं x आपल्याला आहे 6 x किती आहे परसेंट x काय म्हणतो मी x म्हणजे वर परसेंट म्हणजे x हा म्हणू शकतो काय काय लागले उत्तर चुकले का बरोबर आहे हा बरोबर ओके बा काय म्हणतो इतने काय केलं बघा आपण काय केलं आपण डेज कमी केलं वर्कर वाढाय पाहिजे बरोबर काय म्हटलं नंबर ऑफ पर्सन रिक्वायर्ड किती म्हटले एक्स पहिले तीन काम करवते आता एक्स म्हणजे काय म्हटलं तुम्ही पर्सन किती पर्सन झाले चार दिवस कमी केले म्हणजे काय झालं पर्सन वाढवावे लागतील कळते का त्यांनी मला मेन प्रश्न काय विचारलाय ठीक आहे हाऊ मेनी पर्सन्स आर रिक्वायर्ड काय द्यायचं फोर पर्सन्स आर रिक्वायर्ड काय द्यायचं फोर पर्सन्स आर रिक्वायर्ड काय टू कंप्लीट द वर्क इन ओके क्वेश्चन नंबर फोर व्यवस्थित घेऊन घ्या इनवर्स प्रोपोर्शन म्हणजे काय केलं मी उत्तर काढलं ठीक आहे चला पॉज करून द्या परत काय झालं क्वेश्चन पाचवा कन्वर्ट द फॉलोइंग रेशियो इन टू पर्सेंटेज बघायचं काय केलं ते पर्सेंटेज ते रेशियो मध्ये काय केलं कन्वर्ट केलं आता काय आता काय दिल्यात रेशियो दिल्यात त्यांना पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचे ठीक आहे चला आता क्वेश्चन नंबर किती आहे 5 हा खाली चार नगुण लागते खाली चार नगुण लगे वरी पण चार नगुण यायचं मग काय होते 15 चौक 60 25 चौक 100 झालं का आणि 60 चे 100 म्हणजे काय 60% पंचवीस चौक शंभर पंधरा चौक साठ साठ विषय शंभर म्हणजे किती 60% झाला कन्वर्ट हा सेकंड 47:50 काय करावं लागेल मग खाली दोन्ही कोणा लागेल वरी पण दोन्ही 47:94 upon 100 94% ओके का सात छेद दहा आहे का काय करावं लागेल खाली दहा निघावं लागेल वरी पण दहा निघावं लागेल सत्तर छेद शंभर दहा ना खाली काय म्हणजे ते का मला छेद शंभर करायचा आहे मग काय झालं इथं 70% हा 546 upon 600 आता काय करणार ते बघा बरं इथे 100 आहे ना 600 काय करावं लागेल किती ना 100 ने भागावं लागेल बरोबर ना आता 100 ने भागता मग काय करावं लागेल भागिले 100 इथे पण करावं लागेल भागिले 100 त्याला बी करावं लागेल कळतंय का आता काय म्हणतो मग ठीक आहे भागिले काय करू आपण गुणले करू कळलं कसं करतोय मी हे असं लिहिण्यापेक्षा इथे किचकट होतंय सांगतोय पाचशे शंभर परत भागिले 600/100 असं लिहिणं किचकट ठरतंय त्याला आधीच म्हणा शून्य काय होईल तर कॅन्सल बरोबर का परत काय होईल 546/100 आणि 600 एक आहे इकडे गेलं काय होईल परत एक छेद 6
त्यापेक्षा मी चान्स काय करतोय व्यवस्थित लिहितोय कळतंय का वरील लक्ष मला मारले खालच्या लक्ष मला मारले आता भागिलेच काय करायचं मला गुणले मग काय होणार 546 भागिले 600 गुणले 100 अपॉन 100 होणार आहे कळतंय खाली 100 आहे वरील 100च आहे डायरेक्ट काय करणार इथं बघा या शून्याला काय होईल हे शून्य कॅन्सल होते परत काय होणार आहे राहिले काय शिल्लक 546 भागिले 6 बरोबर का किती शिल्लक राहिले 1/100 मला काय पण काय करायचं तर 546 ला भागा लावायचा 6 × 6 96 = 54 आणि 6 × 6 काय राहिलं 91 राहिलं खाली 1 राहिलं इकडे 1 राहिलं इकडे 100 राहिलं सांगतोय व्यवस्थित बरोबर काय डिफरन्स काय चालतोय 91 × 91 आणि 1 × 100 = 100 91 × 100 आला का 91 × 100 म्हणजे किती 91% मला डायरेक्ट ना सांगता येतंय पण स्टेप बाय स्टेप काय केलं कळतंय आपलं टॉपिक चालू पाहिजे रेशोज कुठल्या बाजूला काय शिल्लक राहिले कळलं पाहिजे ठीक आहे क्वेश्चन नंबर 4 झाला ओके का 5 पर्यंत काय दिलंय 716 आता काय करायचं मला खाली 100 आणायचे आता कसं आणायचं खाली 100 सोळाला किती ने बनू सोळाला किती ने बनू की खाली 100 येईल 100 100 16 येते मग खाली किती ने बनू की उत्तर 100 येईल माझं चला पुढ काय आता ही मेन गंत आहे आता तीच गंत आहे मला माहिती काय केलं तू काय केलं ती माहिती लागला पण ती आता रेशो फॉरवर्ड करायला पाहिजे आपला काय म्हणतोय मी रेशो फॉरवर्ड करायला पाहिजे आपला बघा केलं ते मला माहिती आहे परसेंटेज असतं हे फक्त दिलेल्या छेदात काय करा 100 ने गुणा विषय संपला म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुझं केलंय काय की नाही तू प्रत्येक ठिकाणी केलं ना तू 710 मिळणार 100 केलं तर बरोबर का पण तू ते रेशोच्या फॉर्मॅटमध्ये आणून गेलं का नाही गेलं कळलं का कन्सेप्ट कुठे आहे कळतंय का कन्सेप्ट काय असतं कळतंय का मार्क कशाला आहे 710 × 100 हे त्याला मार्क आहेत काय 710 × परत हे कसं आणायला मार्क आहे ती मात्र कसं करायचं सांगा होमवर्क आहे हा ठीक आहे सर सांगतो 100 कळत नाही आला फक्त काय करायचं झाला पूर्ण 100 करा तर पण काय होतं माझं परसेंटेज फॉर्म मध्ये येते मग काय होणार काय करायचं 700 × 16 करायला येते काय करायचं 700 × 16 घालू आपण 16 × 16 16 किती 16 × 16 = 64 16 × 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 = 64 16 × 16 =
त्यानंतर ओके चला झालं ना घरी गेलं प्रकार सगळी चला सर्वगणित काय दिले द रेशो ऑफ एजेस ऑफ अभा काय दिले बघा द रेशो ऑफ एजेस ऑफ अभा अँड हर मदर इज 2:5 कोण आहे आभा आणि तिच्या आईच्या वयाचा रेशो किती आहे 2:5 ऍट द टाइम ऑफ आभास बर्थ जेव्हा आभा जन्मली होती
Her mother's age was 27 years. जेव्हा आबा जन्मली आबा नाही बरं का आबा ठीक आहे जेव्हा जन्मली ठीक आहे तेव्हा वय किती त्याचे आहे 27 याचा अर्थ काय जेव्हा आबाची आई किती होती 27 वर्षाची तेव्हा कोणता जन्मली आबा जन्मली बरोबर ना त्या टाइमला आबा सुद्धा किती असणार आहे 0 असणार फाइंड द प्रेझेंट एजेस ऑफ आबा अँड हर मदर कसं काय सांगा आता रेश दिले ना कॉमन फॅक्टर काय म्हणायचा एक्स एक्स बरोबर का कॉमन फॅक्टर काय म्हणायचा एक्स बघा काय दिले आपल्याला क्वेश्चन नंबर 6 काय दिले रेशियो ऑफ एजेस ऑफ आबा अँड हर रेशियो ऑफ एजेस बरोबर ना पुन्हा कोणाचा आबा अँड मदर two is to five. Therefore, काय होणार 2x असं करू आपण आबा अपॉन मदर रेशो आहे ना हा किती होणार 2x अपॉन 5x बरोबर का आता हे विचारायचंय समजा मी 50 वर्षाचा आहे किती वर्षाचा आता माझं वय 50 आहे 20 वर्षापूर्वी माझं वय किती असेल कसं काढलं काय केलं मी सर हा 20 वजा केलं कशातून प्रेझेंट एज मधन 20 वर्ष कमी केले माझं काय आलं 20 वर्षापूर्वीचं वय मला आता काय करायचंय आईचं 27 वर्षांपूर्वीचं वय काढायचंय पहिला कोणाचं आईचं काढा आबाचं वय 0 तुम्हाला माहिती 27 वर्षांपूर्वी आबाचं वय किती होतं 0 मग काय करा 27 वर्षांपूर्वी आईचं वय काढा कळते का आता 27 वर्षांपूर्वी आईचं वय काढायचं ना 27 वर्षांपूर्वी जर आईचं वय काढायचं असेल जेव्हा आबा जन्मले तेव्हा आईचं वय किती होतं 27 बरोबर ना आता वय किती काय मला आताचं वय दिले का नाही दिलं पण तुम्ही सांगा काढायचं ठीक आहे बघा आबाच्या जन्माच्या वेळेस आबाचं वय किती होतं 0 आता आबा जेव्हा जन्मले तेव्हा आईचं वय किती होतं 27 एवढीच माहिती आहे माझ्याकडे आता कसं करायचं किती लगे आपण तुझ्या सोबत काय सांग तिथं पण काय करायचं बा काय म्हणतोय ही वय मला काय माहिती नाही बरोबर ठीक आहे मला एक सांगा आबाचं वय 0 एक सांगू तुझं वय किती आता 15 माझं किती समजा बघा माझं वय आता किती 30 ठीक आहे तुझं वय किती आता 15 बरोबर ना मी काय म्हणतो अजून 10 वर्षांनी माझं वय किती असेल 40 असेल बरोबर आणि 10 वर्षात तुझं वय किती असेल किती असेल 25 ठीक आहे 10 वर्षानंतर पण ठीक आहे दोघांच्या वयामधला गॅप किती 15 आहे ना अजून पण का असं आहे का कि बाबा आता माझं वय 30 आहे तुझं वय 15 आहे याचा अर्थ काय 1:2 रेशो आता रेशो काय 1:2 मग आता 10 वर्षानंतर असं वाढणार आहे का दुप्पट राहणार माझं वय 1:2 म्हणजे काय तुझ्या वयाचं दुप्पट माझं वय 10 वर्षानंतर असं राहणार आहे का कि माझं तुझं वय दुप्पट होणार आहे माझं दुप्पट होणार आहे असं वाढणार आहे का नाही 10 वर्षानंतर पण दोघांच्या वयात 10 वर्षाचा फरक राहणार आहे ठीक आहे मग आता आभा आईचं वय किती जरी वाढलं आणि आबा किती जरी वाढ झाली त्या आईच्या आणि आबाच्या वयाचा थोडे किती असणार आहे 27 असणार ना ठीक आहे मग आईचा आता वय किती आहे 5x सर आबाचं वय किती आहे 2x आहे मग आईच्या वयात ना आबाचं वय मायनस केलं मला काय भेटल 27 ना कळते का आईच्या वयात ना आबाचं वय मायनस केलं मला काय भेटतंय 27 सर असं काय त्यांनी सांगितलंय आबा जेव्हा जन्मले तेव्हा तुझं वय किती होतं आईचं 27
समजा आपण आता 1 वर्षाची बरोबर का आई चौक किती होईल 28 28 वजा 1 काय भेटलं 27 वर्ष समजा आपण आता 5 वर्षाची आई किती होईल 35 वर्षाची 32 वजा 5 परत किती भेटतंय 27 त्याचा अर्थ काय ठीक आहे मदरच्या एज मधलं मुलीचं वय मायनस केलं तुम्हाला किती भेटतं 27 ही किंमत भेटते बरोबर का समजते का नाही आता हां देअरफोर काय आता काय काम बघितलं मी देअरफोर मदर्स एज मायनस कळलं का नाही काय केलं हे आभास एज इज इक्वल टू किती 27 कळले का ब्रॅकेटची गरज नाही तिथे तुम्हाला कळवून म्हणून आता मदर्स एज किती आहे 5x आभास एज किती आहे 2x किती आले हे 27 5x वजा 2x किती आलं 3x किती आलं 27 तर x इज इक्वल टू काय होणार 27 अपॉन 3 x इज इक्वल टू किती आलं 9 हे फक्त x इज इक्वल टू 9 आले माझं आता काय करायचं आभास एज आभास प्रेझेंट एज 2x म्हणजे किती 2 × 2 = 9 इज इक्वल टू 18 dx अजून कोणाचं वय काढायचंय त्यांनी पुन्हा सांगा आपण सगळंच काढू मदर्स प्रेझेंट एज इज इक्वल टू किती येणार 5x किती 5x 5x म्हणजे काय 5 × 9 45 dx आणि बघा 45 − 18 करा तरी पण किती येतंय 27 येतंय समजलं का नाही इव्हेंट जो कन्फ्युजन असतो बरोबर का समजला कन्सेप्ट काय नेमकी त्यालाच काय म्हणतात इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणतात काय म्हणतात इक्वेशन इन वन व्हेरिएबल व्यवस्थित देऊन घ्या काही गडबड करायची नाही ओके झालं का लिहून चला बघा पुढचा क्वेश्चन काय दिलाय हा काय दिलाय सातवा क्वेश्चन प्रेझेंट एजेस प्रेझेंट एजेस म्हणजे काय आताची वय कोणाची ऑफ वस्तला अँड सारा म्हणजे काय दिलंय वस्तला आणि सारा यांची आताची वय किती आहे 14 इयर्स अँड 10 इयर्स रिस्पेक्टिवली म्हणजे काय क्रमशः आफ्टर हाऊ मेनी इयर्स म्हणजे अजून किती वर्षांनी ठीक आहे इयर एजेस विल बिकम 5:4 5:4 असं नाही त्यांचा अजून किती वर्षांनी वय 5 होईल 4 होईल ठीक आहे त्यांच्या वयांचा रेशो 5:4 हा किती वर्षांनी होईल असं विचारले ठीक आहे आता बघा क्वेश्चन किती क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7 तर दोन करा चला क्वेश्चन नंबर 7 मला काय दिले प्रेझेंट एजेस पहिले कोण असले वत्सला किती 14 इयर दुसरं कोण आहे सारा साराचं वय किती 10 इयर्स ओके का आता बघा
तर दोघांच्या वयांचा रेशो फॉरमॅट मध्ये लिहायचं म्हटलं तर मी काय लिहू शकतो वत्सला अपॉन सारा बरोबर इज इक्वल टू काय होणार 14 अपॉन 10 ठीक आहे आता याने मला कंडिशन मध्ये काय दिलंय ठीक आहे अजून किती वर्षानंतर म्हणजे दोघांच्या वयामध्ये काय करावं लागेल 4 अपॉन एवढी वर्ष ऍड केली मी किती वर्ष ऍड केली एवढी वर्ष म्हणजे किती x इयर्स ऍड केले x इयर्स ऍड केल्यावर मला रेशो काय भेटतो 5:4 कळलं काय केलं ठीक आहे त्यांच्या आताच्या वयामध्ये किती वर्ष ऍड करावी मला माहिती आहे का नाही पण त्यांचा रेशो किती होईल 5:4 हे त्यांनी मला दिले मी काय म्हणलं x वर्षानंतर त्यांचा रेशो काय होईल 5:4 इथे काय म्हणणार मग 14 प्लस x अपॉन 10 प्लस x इज इक्वल टू 5/4 आता काय होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 × 14 14 प्लस x एंड 5 × 10 प्लस x हाँ 4 × 14 56 14 × 56 54 4x 55 5x ओके का आता 56 क्या करायचं पावणे पावणे जवळ मोठ्या पावण्याकड लहान पावणा x ची व्हॅल्यू किती आली x किती आलं 6 वर्ष याचा अर्थ काय असणार कसं लिहायचं याला आफ्टर 6 इयर रेशो ऑफ द वत्सलास एज अँड सारास एज विथ बिकम किती ते कसं लिहायचं हा आफ्टर 6 इयर काय लिहायचं आफ्टर 6 इयर्स आफ्टर 6 इयर्स रेशो ऑफ क्वेश्चन नंबर 8 काय दिलाय रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ रेहाना अँड हर मदर इज 2:7 बघायचं काय दिसतं पहिल्यांदा वय दिलेली आता काय दिलंय त्यांच्या आताच्या वयांचा रेशो त्यांच्या प्रेझेंट एजेसचा रेशो आफ्टर 2 इयर्स किती वर्षानंतर 2 वर्षानंतर रेशो ऑफ दिअर एजेस विथ 1:3 व्हॉट इज रेहानास प्रेझेंट एज त्यांनी फक्त रेहाना विचारलंय आपण दोघांचं ते काढू ठीक आहे या क्वेश्चन नंबर 1 त्यांनी काय दिले आपल्याला प्रेझेंट एज नाही दिलं रेशो दिलं रेशो काय दिले आपल्याला रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ रेहाना रेहाना अँड हर मदर मदर है ना हाँ एक्स टू इस टू सेवन
3:7 kalau apa kayak dua contoh ini karena apa itu 2:7 kalau apa kayak dua contoh itu suppose depan pada lagi mau jangan pergi kayak kayak sendiri salah, question number 8 question number 8 kaya apa the ratio of crazy asa kaya apa lah, kata buat kaya tadi apa the ratio of crazy ages the ratio of present ages आशा प्रकार आपला प्रैक्टिस सेट 4.1 संपला ओके आणि लपाट आपण उद्यापासून बघू पुढच्या लेक्चर मध्ये बघू आपण ओके